अमित शहा देवेंद्र फडणवीस यांनी पवनराजे यांच्या हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालून दोन महिन्यांमध्ये सत्य लोकांसमोर आणा असं आवाहन धाराशिवचे ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी केलं आपल्याला राजकारणामध्ये यायचंही नव्हतं परंतु वडिलांची हत्या करून राजकारणामध्ये येण्यास भाग पाडलं आणि शपथ घेऊन राजकारणामध्ये आलो असंही ते म्हणाले त्यासोबतच पद्मसिंह पाटील कुटुंबानं धाराशिव जिल्ह्यामधील लोकांना जाणून बुजून दारिद्र्यामध्ये ठेवलं असा आरोपही त्यांनी एबीपी माझाशी संवाद साधताना केलाय त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी धाराशिव लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आपल्यासोबत आहेत ओमराजे एबीपी माझावर आपलं स्वागत आहे खरं पाहिलं तर राज्याचं राजकारण गेल्या पाच वर्षात खूप बदललं आहे आणि त्याचं उत्तम उदाहरण इथे आपल्याला धाराशिवला पाहायला मिळतं मागच्या वेळेला तुम्ही महायुतीचे उमेदवार होते आणि राणा जगजितसिंह पाटील जे आहेत ते महाआघाडीचे उमेदवार होते यंदा राणा जगजितसिंग पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील तुमच्या विरोधात मैदानात आहेत मात्र दोघांचे टीम्स बदलले आहेत तुम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार आहात आणि अर्चना पाटील महायुतीचे उमेदवार आहेत काय काय बदललं आहे धाराशिवमध्ये सगळ्यात महत्त्वाचं धाराशिवमध्ये बदललेलं जे आहे ते गलिच्छ राजकारण लोकशाही मार्गानं तयार झालेले पक्ष ईडीची भीती दाखवून पैशाचं आमिष दाखवून त्या ठिकाणी कशा पद्धतीनं फोडले जातात पक्षाच्या पक्ष कसे गिळंकृत केले जातात पक्षाची चिन्ह कशी गिळंकृत केली जातात आणि लोकशाही मार्गाने तयार केलेले पक्ष संपून लोकशाहीला काळंबा कसा फासला जातो मला वाटतं हे जे उत्तम उदाहरण महाराष्ट्र मागच्या अडीच वर्षापासून बघत आहे आणि स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र झालेली मंडळीचं कोणबळ घेऊन जे महाराष्ट्रातलं सरकार अस्तित्वात आलं आहे ते मुळातच स्वार्थातनं आलेलं सरकार आहे ई डीपासून वाचण्यासाठी आलेलं सरकार आहे मला वाटतं ह्या सरकारकडनं दुसऱ्या अपेक्षा आप काय आपण ठेवू शकतो आणि त्याचाच प्रत्यय आहे की आज सर्वसामान्य माणसाला ह्या राजकारणावर बोलण्याची किंवा त्याच्यावर प्रत्युत्तर देण्याची सगळ्यात उत्तम संधी जर कुठल्या असेल तर मला वाटतं लोकशाही मार्गानं घेतल्या जाणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका आणि ह्या सार्वत्रिक निवडणुकामध्ये जे काही गलिच्छ राजकारण शिवसेना फोडून पक्ष आणि चिन्ह ताब्यात घेण्यात आलं राष्ट्रवादी फोडून पक्ष आणि चिन्ह ताब्यात घेण्यात आलं त्याच पद्धतीनं काँग्रेससुद्धा बचलं ह्याच्यामुळं की ते राष्ट्रीय पक्ष होता तो जर प्रादेशिक असता तर कदाचित काँग्रेसचासुद्धा हात काढून त्यांना बासरी घ्यायची पाळी ह्या भारतीय जनता पार्टीवाल्याने आणली असती मला वाटतं अशा प्रकारचं राजकारण जनता जनतेला ग्रहित धरून केलं जाणारं राजकारण जनता फार काळ खपून घेत नाही निश्चितपणे ह्याचं प्रत्युत्तर उद्याच्या येणाऱ्या सात तारखेला सर्वसामान्य जनता त्या ठिकाणी देईल आणि आपण जो विचारलेला प्रश्न की तुमच्या टीम बदलल्यात आमच्या टीम भीम काय बदललेल्या नाहीत मतदार आहेत तेच आहेत मागची पाच वर्षं ह्या मतदारांसाठी मी अखंडपणे राबलो आहे आपण जर बघितलं असेल तर माझा फोन नंबर तहसीलच्या बाहेर आहे माझा फोन नंबर पंचायत समितीच्या बाहेर आहे माझा फोन नंबर तुमचा दवाखान्याच्या बाहेर आहे एम एसीबीच्या बा ऑफिसच्या बाहेर आहे राष्ट्रीयकृत बँकेच्या प्रत्येक शाखेच्या बाहेर आहे जिथं म्हणून कुठं सर्वसामान्य माणसाचं काम हे प्रशासनातल्या अधिकाऱ्याबरोबर पडतं त्या प्रत्येक ठिकाणी ओमराजेचा नंबर उपलब्ध आहे आणि तो लागणारा फोन आहे आणि मला वाटते त्याच्या माध्यमातून असंख्य लोकांची कामं साधी साधीच असतील कुणाचा ट्रान्सफॉर्मर जळाला असेल कुणाचा वारसाचा फेर राहिला असेल कुणाचं एज्युकेशन लोन अडकलं असेल कुणाचं पिक कर्ज मॅनेजर देत नसेल कुणाला दवाखान्यात ॲडमिट झाल्याच्यानंतर रक्ताच्या दोन बाटल्याची आवश्यकता असेल कुठल्या कोणाला खाजगी दवाखान्यात दा, ॲडमिट झाल्याच्यानंतर भरमसाठ बिल झाल्याच्यानंतर त्याच्यातनं काही सूट मिळण्याची अपेक्षा असेल भले माझ्याकडनं दोन हजार हजार चार हजार रुपयेच कमी झाले असतील पण सामान्य माणसाच्या कुठल्याही अडचणीत कुठल्याही समस्येत आपल्या हक्काचा लोकप्रतिनिधी आपल्या हक्काचा खासदार हा माझ्यासाठी उपलब्ध आहे मला वाटतं ही भावना मात्र इथल्या सर्वसामान्य माणसामध्ये तयार झालेली आहे आणि सर्वसामान्य माणूस जरी मंत्री आमदार खासदार केलेली मंडळी स्वतःच्या स्वार्थासाठी निष्ठा सोडून त्या ठिकाणी कोलांटेवढे हाणतील पण सर्वसामान्य माणूस जरी काम सामान्य असलं तरी त्या केलेल्या कामाची परतफेड ही त्या ठिकाणी चांगल्याच पद्धतीने करत असतो ती जाणीव सामान्य माणूस ठेवत असतो आणि निश्चित अशा सामान्य प्रामाणिक माणसाच्या जोरावर ही निवडणूकसुद्धा लाखोच्या प्रकारनं हे मतदार विजयी करून त्या ठिकाणी मला परत एकदा खासदार म्हणून काम करण्याची संधी देतील निवडणूक जी आहे ती मैदानावर जमिनीवर लढवली जाते जमिनीवरचे समीकरण फार महत्त्वाचे ठरतात मात्र कागदावरचे समीकरण जे आहे तेही निवडणुकीमध्ये पाहिले जातात धाराशिवमध्ये सहापैकी पाच आमदार जे आहेत ते सध्या महायुतीच्या बाजूने आहे एक आमदार फक्त आपल्या बाजूने आहे जे उपमुख्यमंत्री राज्याचे अजितदादा पवार त्यांच्या पक्षाचा उमेदवार या ठिकाणी आहे त्यांच्या नात्यातला उमेदवार जो आहे तो या ठिकाणी आहे पंतप्रधान स्वतः मैदानात उतरले धाराशिवमध्ये सभा घेऊन गेले त्यामुळे कागदावरचा समीकरण जो आहे जरी त्याच्यावरून निवडणूक लढवली जात नाही तरी कागदावरचा समीकरण जो आहे तो तुमच्या विरोधात दिसत नाही का आपल्या माहितीसाठी आता तुम्ही बघा महाराष्ट्रात महायुती झालेली तुम्ही बघितली असेल तीन पक्षाची पण कुटुंबात महायुती झालेली फक्त आमच्या धाराशिवकरांच्याच नशिबी आहे की नवरा भारतीय जनता पार्टीत आहे आणि त्यांची बायको राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षात आहेत आणि चक्क उघड उघड न त्या ठिकाणी नवरा भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर त्या ठिकाणी निवडणूक लढवून आमदार झालेला आहे आणि बायको मात्र आता घडाळ्याच्या चिन्हावर निवडणूक लढवते मला वाटते अशा प्रकारची परिवारात झालेली माहिती हे बघायचं भाग्य फक्त धाराशिवकरांनाच आहे आणि लोक असं ग्रहीत धरून केलेलं राजकारण सोडत नसतात विसरत नसतात लोकांना लक्षात येतं की स्वार्थी वृत्तीनं कशा पद्धतीचं राजकारण केलं जातं आहे आणि पाटील कुटुंबाचा इतिहास जर आपण बघितला मागच्या चाळीस वर्षाचा तर ही मंडळी मंत्री असतानासुद्धा कायमस्वरूपी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून ह्या जिल्ह्याचं नेतृत्व करत असताना ह्या जिल्ह्याच्या वाटेला काय आलं तर हा जिल्हा मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत जे केंद्र सरकारनं जाहीर केलं त्या कमवारीत सर्वाधिक मा मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत देशात तिसऱ्या नंबरला धाराशिवाय म्हणजे म्हणजे चाळीस वर्ष मंत्रिपदाचा उपयोग कुणासाठी झाला पद्मसिंह पाटील मात्र जेव्हा खासदारकीची निवडणूक लढतात तेव्हा त्यावेळेस मात्र त्यांची प्रॉपर्टी जाहीर केल्यावर ते श्रीमंत खासदाराच्या यादीत जातात त्यांच्या सुनबाई आता जेव्हा निवडणूक लढतात तेव्हा त्यांचं सोनं नुसतं रेकॉर्डवर दाखवलेलं हे साडेतीनशे तोळ्यापेक्षा जास्त असतं ता। साडेतीन किलोपेक्षा जास्त असतं मला वाटतं ह्याच्यावरून नेमकं कुणाचं भलं झालं आहे आणि जिल्हा कसा दारिद्र्यात राहिला आहे हे दिसून येतं आणि ह्याच गोष्टीचा नेमका वेध सर्वसामान्य माणसं घेणार आहेत संधी साधूपणाचं राजकारण आता आपण मला सांगता की महिला शक्ती महिला शक्ती मग एखाद्या चांगलं काम करणाऱ्या बचत गटाच्या महिलेला द्यायची ना उमेदवारी आणि मग तुम्ही म्हणायचं महिला शक्ती मान्य केलं असतं मी सुद्धा ते पण एकाच कुटुंबाला कुंकू लावल्यासारखं जेव्हा की त्या कुटुंबानं अनेक पक्ष फिरून केवळ स्वतःची सत्ता कशी अबाधित राहील आणि त्या सत्तेच्या माध्यमातून संपत्ती कशी गोळा करता येईल ह्याच एकमेव उद्देशानं काम केलेलं आहे जिल्हा नेहमी दारिद्र्यात ठेवलेला आहे मला वाटतं अशा व्यक्तीच्या कुटुंबात उमेदवारी देणं तिथंच मुळात त्या ठिकाणी महायुतीच्या लोकांनी घात करून घेतलेला आहे आणि आपण जे म्हणता की कागदावरचं समीकरण कागदावर निश्चित तुम्हाला दिसतंय की पाच आमदार त्यांच्या बाजून आहेत एकच आमदार माझ्या बाजून आहे पण हे आमदार जाऊन काय लोकांचे हात धरून बटन दाबणार नाहीत सर्वसामान्य माणसं त्या ठिकाणी कामाचं आकलन करून कारण सहा आमदारांचा माझा मतदारसंघ आहे सहा आमदाराला जितका संपर्क ठेवावा लागतो ते तेवढा एकटा खासदाराला संपर्क ठेवावा लागतो सहा आमदाराला जितकं फिरावं लागतं तेवढं एकट्या खासदाराला फिरावं लागतं आणि ते मी केलंय असा कुठं खासदार तुम्ही मला दाखवा अख्ख्या महाराष्ट्रात नाही अख्ख्या देशात दाखवा की ज्याचे नंबर तुमच्या अशा ऑफिस लिस्टला बाहेर आहेत जो आठ आठशे नऊ नऊ नऊशे नऊशे फोन कॉल त्या ठिकाणी दिवसाकाठी एका फोनवर उचलतो आणि हे माझा ऑन रेकॉर्डर आहे भारतीय जनता पार्टीला पुरावे फार लागतात माझे चार नंबर आहेत मी ते चार नंबरही जाहीर करतो मागच्या पाच वर्षातले तुम्ही त्याच्यावर आलेले सीडीआर काढा एकही नंबर माझा रोजचा आठशे ते नऊशे कॉलच्या खाली नसतो जर आपण ह्याचा हिशोब केला आठशे नऊशे कॉलचा तर एका फोनचे आठशे कॉल जरी आपण धरले तर चार फोनचे बत्तीसशे कॉल झाले बत्तीसशे कॉलमध्ये आपण वरचे बावीसशे कॉल सोडून देऊयात की डबल झाले म्हणा किंवा आमच्या आमच्यात लावले म्हणा तसं तर आपण फक्त हजारच सोडायला पाहिजे पण तरी मी बावीसशे सोडून देतोय एक हजारच आपण पकडले दिवसाकाठी जर एक हजार लोकांचा संपर्क एका दिवसाला माझा आला असेल तर दहा दिवसाला दहा हजार एक महिन्याला तीस हजार आणि एक महिन्याला तीस हजार असेल तर तीनशे पासष्ट दिवसाला तीन लाख पासष्ट हजार लोकांशी माझा एका वर्षाचा संपर्क येतो पाच वर्षातलं जर आपण एकत्रित केलं तर पास्त्रिक पंधरा साहेबंचे तीस म्हणजे पंधरा अधिक तीन अठरा आणि वरचे जे पाच आहेत ते पंचवीस म्हणजे साधारणतः अठरा लाख पंचवीस हजार लोकांशी माझा मागच्या पाच वर्षातला संपर्क आहे कुठल्या ना कुठल्या माध्यमातून त्यांचं काम माझं फोनवरनं झालेलं आहे त्यांच्याशी माझा संपर्क आलेला आहे आणि आपल्या माहितीसाठी कोणी जरी मायकाला आला आला तरी अठरा दिवसात अठरा लाख पंचवीस हजार लोकांशी संपर्क करून त्यांचं कामं करू शकत नाही आणि हे मी पाच वर्ष केलं आहे ज्यावेळेस कोरोना आला होता त्यावेळेस कुणीही मंडळी त्या ठिकाणी बाहेर नव्हती घराच्या सगळी घरात लपून बसली होती त्या प्रत्येक गावात जाऊन तिथं काय उपाययोजना प्रशासन करत आहे आपण ऑक्सिजन बेड निर्मितीसाठी काय करू शकतो ज्या पेशंटला व्हेंटिलेटर बेडचा आवश्यकता आहे त्यासाठी आपल्याला काय करता येईल माझे फोन चोवीस तास चालू होते आणि ते हो काम मी केलं आहे आता माझी सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे की अठरा लाख पंचवीस हजार मतदार जे आहेत तेच माझे प्रचारक आहेत आणि मला वाटतं ते कोण माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाहीत हे पाच आमदार पण हिरावून घेऊ शकत नाहीत दोन उपमुख्यमंत्री पण नाही मुख्यमंत्री पण नाही आणि स्वतः देशाचे पंतप्रधान पण नाहीत कारण मी त्यांच्यासाठी काम केलेलं आहे आणि शेवटी आपल्या भागात आपल्यासाठी काम करणारा माणूस मला वाटतं लोक त्याला कधी अंतर देत नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचं हे काम मी फक्त काल निवडणूक आली म्हणून आज चालू केलेलं नाही माझं अखंड पाच वर्षाचं काम आहे लोकांनी ते जवळून बघितलेलं आहे आपण जर बघितलं असेल तर कोरोनाच्या कालावधीमध्ये ऑक्सिजन कमी पडतो हे लक्षात आल्याच्यानंतर माझ्या स्वतःच्या मंगल कार्यालयामध्ये मी शंभर बेडचं चा हॉस्पिटल चालू केलं ज्याच्यामध्ये पन्नास बेड ऑक्सिजनचे होते मला वाटतं त्या कोविड केअर सेंटरमधनं असंख्य लोकांचे उपचार असंख्य लोकांचे जीव वाचवायचं काम आई तुळजाभवाणीनं फक्त मी माध्यम होतो माझ्या हातनं करून दिलं मला वाटतं त्या गोष्टीची पुण्याई आहे त्याच्यानंतर सातत्यानं आपण जर बघितलं असेल धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तेसुद्धा आपण या ठिकाणी जिल्ह्यात करून घेतलं चालू केलं आज तिसऱ्या वर्षाचे प्रवेश आहेत आणि पुढच्या वर्षी डॉक्टर झालेली मुलं त्या ठिकाणी म्हणून बाहेर पडतील मला वाटते अडीच वर्ष मला सत्ताधारी खासदार म्हणून काम करायची संधी मिळाली दीड वर्ष माझं कोरोनात गेलं एक वर्षाच्या कामात जर धाराशिवचं शासकीय शा शा वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून ह्या ठिकाणी मी चालू करून त्या ठिकाणी डॉक्टर झालेली मुलं जर पुढच्या वर्षी बाहेर पडत असतील तर माझ्या कामाचं आकलन सामान्य लोक करतील एवढंच नाही कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प आपण जर बघितलं असेल तर तुळजापूरचा रामदारा तलाव पंधरा वर्ष झालं बांधून तसंच दिसतंय तिकडचं धाटणी बॅरेज ते पण दहा पंधरा वर्ष झालं बांधून पण धाटणीच्या बॅरेज पासून ते रामदारा तलावापर्यंत किंवा दुधळवाडीच्या साठवण तलावापर्यंत जे मधलं काम होतं ते मात्र प्राधान्यक्रमात नव्हतं अगदी फडणवीस सरकारच्या काळात पण प्राधान्य क्रमात नव्हतं ते काम प्राधान्यक्रमात घेऊन त्याच्यासाठी आवश्यक असणारी बावीसशे कोटीची तरतूद महाविकास आघाडीचं सरकार असताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब असताना त्या ठिकाणी मी करून घेतलं ज्याच्यामुळं पुढच्या वर्षी ते पाणी तुम्हाला प्रत्यक्षात रामधारा तलावामध्ये सिंचनासाठी आलेलं पाहायला मिळेल मला वाटतं ह्याच पद्धतीनं सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वेमार्ग होता ह्या रेल्वेमार्ग दोन हजार चौदाला मोदीजींनी घोषित केला होता चौदा ते एकोणीसमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रातही होतं त्यांनाच पाठिंबा देणारा खासदार ह्या ठिकाणी सत्तेत होता भारतीय त्याचबरोबर राज्यातसुद्धा देवेंद्र फडणवीसजीचं भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं त्यांनाच पाठिंबा देणार म्हणजे आमदार होता सगळं त्यांचा असतानासुद्धा एक गुंठा जमिनीचंसुद्धा त्या ठिकाणी अधिग्रहण होऊ शकलं नाही मला वाटते चौदा ते एकोणीसमध्ये काहीच झालं नाही आणि एकोणीसमध्ये त्या कामाचं अधिग्रहणही झालं कामाचं टेंडरही फ्लॅट झालं मला वाटतं ह्या कामाचं श्रेयसुद्धा सोलापूर तुळजापूर दहाराशिव रेल्वे लाईनचं निश्चित लोक मला त्या ठिकाणी दिल्याशिवाय राहणार नाहीत जे रेल्वे स्टेशन धाराशिवचं म्हणजे साधे कोच इंडिकेटर नव्हते आणि अतिशय दुरावस्थेत असलेलं रेल्वे स्टेशन होतं मला वाटतं तिथं कोच इंडिकेटर बसवणं असेल त्याचं सुशोभीकरण असेल त्याला अमृतमध्ये घेणं असेल मला वाटतं हे काम मी केलंय त्याचबरोबर टेंबुर्णीपासून ते लातूरपर्यंत येताना तुम्ही कधी बघा सगळी लोक इकडून गार्गा घालून यायची सोलापूर मार्गे कारण रस्ता प्रचंड खराब होता गडकरी साहेबांच्या पाठीमागं लागून टेंबुर्नी ते कुसळम पहिलं पॅकेज कुसळम ते एडशी दुसरं पॅकेज ही कामं मी मंजूर करून घेतली आज त्या रस्त्याची अवस्था बघावतो आपण किती म्हणजे जी लोक त्या रस्त्यानेही जात नव्हती मी स्वतः सुद्धा इकडून जायचो मला वाटतं तो रस्ता सुद्धा आम्ही अतिशय चांगल्या परिस्थितीत दहा मीटरचा करून घेतला आणि आपल्या माध्यमातून सांगावं वाटतंय की फोर पी डीपीआर त्या ठिकाणी गडकरी साहेबांनी त्या ठिकाणी तयार करून घेतलेला आहे पुढच्या पाच वर्षामध्ये तो रस्ता सुद्धा लेन झाल्याशिवाय राहणार नाही मी काम आहे आणि त्या कामाच्या जोरावर प्रामाणिकपणे केलेल्या कामाच्या जोरावर निश्चितपणे लोक मला मतदान टाकतील आपल्या माहितीसाठी आर डी एस एस नावाची केंद्र सरकारची योजना आहे ज्याचा अध्यक्ष त्या जिल्ह्याचा खासदार असतो मी धाराशिव जिल्ह्यामध्ये तेराशे तीन कोटी सत्तर लाख रुपये खर्च चा करून चाळीस नवीन तेहतीस के व्हीचे सबस्टेशन अडोतीस ॲडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर बावीसशे पन्नास वैयक्तिक शेतकऱ्याचे डी पी पंधराशे पन्नास जे ट्रान्सफॉर्मर त्रेसष्टचे होते ही ते शंभर मला वाटतं हे विद्युत बळकटीकरण करायचं काम त्या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यामध्ये केलं आहे त्याच पद्धतीनं बार्शी तालुक्यामध्ये एकशे एक्क्याण्णव कोटीचे आर डी एस एसमधनं कारण सोलापूरला जरी खासदार तीन होते दोन खासदार भारतीय जनता पार्टीचे होते तरीसुद्धा त्यांनी मला अध्यक्ष त्या सोलापूर आर डी एस एसचं केलं आणि त्याच्या माध्यमातून बार्शी तालुक्यासाठी चार तीस ते तीस केवीचे नवीन सबस्टेशन त्याचबरोबर दहा ॲडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर तीनशे पंचेचाळीस वैयक्तिक शेतकऱ्याची डी पी आणि दोनशे पंच्याऐंशी जे ट्रान्सफॉर्मर त्रेसष्टचे होते चा ते शंभरचा करायचा निर्णय घेतला त्याच पद्धतीनं औषातसुद्धा एकशे एकोणीस कोटी रुपयाचा आपण त्या ठिकाणी आर डी एस एसचं जे सबस्टेशन आहेत ॲडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर आहेत ते सुद्धा मंजूर करून घ्यायचं काम त्या ठिकाणी आवसा विधानसभामध्ये केलं आहे मला वाटतं ही सगळी कामं केल्याच्या नंतर पुढच्या दोन वर्षाच्या काळात विजेच्या बाबतीत कसलीही अडचण ह्या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये येणार नाही हे काम आहे तु, तुम्ही खूप सारे काम जे आहे ते तुम्ही केलेले सांगताय एकोणीसशे ब्याऐंशीच्या च्या जवळपास लातूर जिल्हा जो आहे तो वेगळा झाला होता धाराशिव मधून तेव्हाचा उस्मानाबाद लातूर खूप पुढं गेला उस्मानाबाद धाराशिव जो आहे तो मागासलेला राहिला आपण म्हणताय देशातला तिसऱ्या क्रमांकाचा मागासलेला जिल्हा दोष सर्वच सर पक्षाच्या राजकारण्यांचा आहे मग जे जे पदावर राहिले अगदी पाच वर्ष तुम्ही राहिले किंवा आमदार राहिले तर त्या प्रमाणामध्ये दोष तुमच्याकडेही येतो आणि त्याच्या पूर्वी जे राहिले त्यांच्याकडे तो दोष जातो निश्चित मला आपल्याला एक सांगायचं आहे की मी पाच वर्ष आमदार होतो त्या पाच वर्ष आमदारकीच्या काळात मी विरोधी पक्षाचा आमदार होतो आपल्या माहितीसाठी तर आता पाच वर्ष खासदार आहे त्याच्यात मला अडीच वर्ष खासदार मिळाली त्याच्यात मी धाराशिव मेडिकल कॉलेज मंजूर करून घेतलं कृष्णा मराठवाड्याचा प्रकल्प मंजूर करून घेतला मी साधा खासदार असताना मी मंत्री नव्हतो माझा प्रश्न तुम्हालाच आहे चाळीस वर्ष जी मंडळी धाराशिव जिल्ह्याचं मंत्री म्हणून नेतृत्व करत होती त्यांच्या कार्याचा हा पुढचा आलेख आहे कारण आपण जे म्हणता की त्र्याऐंशीला लातूर जिल्हा झाला ते बरोबर आहे लातूर तालुका होता आमच्यात मी त्याचंही उदाहरण देतो की लातूर त्र्याऐंशीला तालुका झाल्याच्या नंतर आज लातूरची महानगरपालिका झाली आहे आणि जो लातूर हा आमच्यात तालुका होता धाराशिव जिल्हा तिथं अजून नगरपालिकाच आहे मला वाटतंय हितल्या मंत्री म्हणून राजकारण करणाऱ्या पाटील कुटुंबानं लोकं कशी दारिद्र्यात राहतील त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट ही तेरणा कारखान्याच्या सभासदाच्या मालकीची होती त्यांनी तिथले सगळे डायरेक्टर एक 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 कमी करून डॉक्टर पद्मसिंह पाटील आजीवनाध्यक्ष राणा पाटील आजीवन सदस्य अर्चना पाटील आजीवन सदस्य मल्हार पाटील आजीवन सदस्य अक्षरशः गिळंकृत केली आणि त्याच ट्रस्टवर एकोणीसशे एक्क्याण्णवला इथून ते मं आमदार होते इथून ते मंत्री होते त्यावेळेस मेडिकल कॉलेज मंजूर झालं पण त्यांनी इथं नाही केलं ते कॉलेज त्यांनी मुंबईला नेलं मग हाच मूळ प्रश्न आहे की इथं का केलं नाही इथं राहत नव्हती का इथली लोकं मतदान करत नव्हती का कुठल्या लोकाला आवश्यकता होती मुंबईच्या लोकाला आवश्यकता होती का धाराशिवच्या सामान्य लोकांना आवश्यकता होती, लोका होती। मला वाटते तेही न बघता मुंबईला ते कॉलेज नेलं गेलं मुंबईमध्ये ते कॉलेज चालू केलं गेलं आणि ते सुद्धा सरकारच्या मालकीचं ठेवलं गेलं नाही पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या मालकीचं केलं गेलं आणि आपल्याला दाव्यानं सांगतो एकोणीसशे एक्क्याण्णवपासून ते दोन हजार चोवीसपर्यंत एकाही गरीब शेतकऱ्याच्या लेकराला फुकट डॉक्टर केलेलं त्या हॉ कॉलेजनं मला दाखवावं एकही नाही हॉस्पिटलमध्ये केलेलं दाखवावं एकही नाही दीड दीड कोट रुपये एका एका एम बी बी एसच्या ॲडमिशनसाठी त्या ठिकाणी फीज घेतली जाते डोनेशन घेतलं जातं ह्या माध्यमातून पैसा कमवायचं काम केलं आहे आणि हा भाग मात्र कायम दारिद्र्यात कसं राहील का दारिद्र्यात ठेवायचं जाणीवपूर्वक ठेवायचं की आपल्या निवडणुका आल्याच्यानंतर ह्या लोकांनी आपल्या पाचशे रुपयाला आपल्या हजार रुपयाला त्या ठिकाणी बघितलं पाहिजे आणि त्याच्यावरच आपल्याला मतदान मिळालं पाहिजे मला वाटतं ह्या नीच पद्धतीचं राजकारण ह्या भागामध्ये केलं गेलं आहे आणि निश्चितपणे आपल्याला मी तोच फरक सांगायचा प्रयत्न करतोय की आम्हीच अडीच वर्षाची सत्ता आम्हाला मिळाल्याच्यानंतर आम्ही जो बदल त्या ठिकाणी करू शकलो आहे आम्ही जे सामान्य लोकांमध्ये आज त्या ठिकाणी प्रत्येकाच्या मनात आहेत आपण जर बघितलं असेल तर माझे आठ कारखाने दीडशे संस्था नाहीत एकदम साधा माणूस आहे मी त्याच्यामुळे माझा चोवीस तास वेळ मी सामान्य माणसासाठी देऊ शकतो आणि ह्या मंडळींना जो काही वेळ मिळतो तो, तो ह्यांच्या संस्था बघून ह्यांचे सगळे उद्योग बघून जर काही शिल्लक राहिला तर लोकांना द्यायचं आहे त्यामुळे स्वतःच्या स्वार्थाचंच राजकारण आजपर्यंत केलं गेलेलं आहे आणि आम्ही मात्र अडीच वर्ष जी सत्तेची मिळाली त्याच्यात केलेली कामं मी आपल्या सगळ्याच्या समोर सांगितलेले आहेच अजून एक काम राहिलं ए आय पी आणि आलिमकोच्या माध्यमातून दिव्यांग बांधवाला त्या ठिकाणी मोफत साहित्य दिलं जातं तुमच्या कानानं ऐकायची मशीन असेल तुमचं तीन चाकी साधी सायकल असेल इलेक्ट्रिक सायकल असेल तुमचा स्मार्टफोन असेल अंध व्यक्तीसाठी स्मार्ट, स्मार्ट स्टिक असेल तुमचा कृत्रिम पाय असेल कृत्रिम हात असेल व्हीलचेअर असेल कमोड चेअर असेल तर ह्या वस्तू त्या ठिकाणी वाटप केल्या जातात शहाण्णवपासून पासून ही योजना आहे शहाण्णवपासून पासून ते दोन हजार एकोणीसपर्यंत एकाही खासदारानं त्या ठिकाणी वाटप केलं नाही मी पहिला खासदार आहे जन ही योजना राबवली आणि चार कोटी एकसष्ट लाख रुपयाच्या साहित्य माझ्या अपंग बांधवांना एक पैसाही त्याचा खर्च न होता त्यांना वाटप करायचं काम केलं पाच वर्ष पाटील पण खासदार होते एकदाही लोकसभेत बोलले नाहीत एकदाही त्यांनी तोंड उघडलं नाही मित्र म्हणतो माझा दावा आहे की माझ्यापूर्वी जेवढे खासदार झाले तेवढ्या खासदारांच्या एकत्रित डिबेट जर काढल्या आणि माझ्या एकट्याची जर काढली तर ती संख्या माझ्या एकट्याची जास्त असेल कारण मी एकाहत्तर वेळेस संसदेच्या चर्चेमध्ये भाग घेतला मराठा आरक्षणाचा विषय असेल तरंगे पाटलांचं आंदोलन झाल्याच्या नंतर मराठा आरक्षणाच्या बाबतीत बोललं गेलं पण ओमराजे असा खासदार होता ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात पहिल्यांदा याचिका दाखल झाली मराठा आरक्षणाच्या विरोधातली त्यावेळेस मी लोकसभेत बोललो मी हे बोललो की तामिळनाडू राज्याचं आरक्षण पन्नास टक्केची मर्यादा वाढल्याच्या नंतर सुद्धा म्हणजे अष्ट्याहत्तर टक्केला गेल्याच्या सुद्धा केंद्र सरकारच्या सपोर्टिव्ह अॅफिडेव्हिटमुळे जर टिकत असेल तर त्याच पद्धतीनं महाराष्ट्र राज्यातलं मराठा आरक्षण केंद्र सरकारनं जी प्रक्रिया तामिळनाडू राबवली होती ती प्रक्रिया महाराष्ट्राच्या बाबतीत राबवावी आणि हे मराठा आरक्षण टिकवावं मला वाटतं माझं जर केंद्र सरकारनं ऐकलं असतं तर मराठा आरक्षण टिकलं असतं आणि आज जो पूर्ण राज्यात मराठा ओबीसी वाद पेटवायचं काम झालंय ते झालं नसतं पण दुर्दैवानं उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते त्यांच्यासाठी त्यांनी हा खड्डा खाणला होता पण दुर्दैवानं त्या खड्ड्यात देवेंद्र फडणवीस पडले तुम्ही म्हणालात की चाळीस वर्ष एकाच कुटुंबाला वारंवार उमेदवारीचा कुंकू लावला जात आहे तसं पाहिलं तर दोनच कुटुंबाच्या अवतीभोवती गेल्या काही दशकांपासून इथे राजकारण फिरताना दिसते एका बाजूला पाटील कुटुंब आहे दुसऱ्या बाजूला तुम्ही आधी पवनराजे निंबाळकर होते आणि आता ओमराजे निंबाळकर त्यांचा वारसा पुढे आहेत त्यामुळे मतदारसंघामध्ये असाही प्रश्न उपस्थित होऊ शकतो की दोनच दोन्ही बाजूने दोनच कुटुंबांना वारंवार उमेदवारी दिली जाते का किंवा सत्ता त्यांच्याच अवतीभोवती फिरते का ओमराजे राजकारणात कधीच नव्हता ओमराजेला राजकारणात पण यायचं नव्हतं मी माझं माझं इंजिनिअरिंग पुण्याला करायला होतो का आलं ओमराजे राजकारणात त्याला कारणीभूत आहे तीन जून दोन हजार सहाची घटना ज्या पद्धतीनं आपल्याला पॉलिटिकल अपोनंट नको आपला पॉलिटिकल अपोनंट कोणच राहिला नाही पाहिजे म्हणून स्वतःचा सक्का चुलत भाव असताना सुद्धा त्यांच्यावर सुपारी देऊन गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली मला वाटतं ही घटना कशामुळं झाली केवळ पद्मसिंह पाटलांना विरोध करणारे माझे वडील कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेब होते दोन हजार चारच्या विधानसभेचा रेफरन्स मला द्यायचा आहे दोन हजार चारच्या विधानसभेची निवडणूक माझे वडील पद्मसिंह पाटलाच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढले होते आणि असा असताना पद्मसिंह पाटलांनी त्या ठिकाणी मतदानाच्या दिवशी दैनिक दैनिक जाग्रत जनप्रास नावाचा पेपर त्या ठिकाणी ज्याच्यामध्ये अशी बातमी छापून आणली की पवनराजे निंबाळकरांचा पद्मसिंह पाटलाला पाठिंबा आणि अशी बातमी छापून आणल्याच्या नंतर माझ्या वडिलांच्या नावावर मागले मागितलेल्या मताच्या भिकेवर पद्मसिंह पाटलाला केवळ चारशे चौऱ्याऐंशी मतानं आमदार होता आलं होतं आणि त्याच दिवशी त्यांच्या लक्षात आलं होतं की आता पवनराजे काय आपलं राजकारण पुढे फार काळ चालू देत नाहीत मला आहे माझ्या वडिलांची चांगली कामं असतील माझ्या वडिलांचा जर लोकांमध्ये संपर्क असेल आणि त्याच्या माध्यमातून लोक त्या ठिकाणी तयार होत असतील तर पुढच्या माणसाचं कर्तव्य आहे की त्यांच्यापेक्षा आपण जास्त काम करावं ना की त्यांची सुपारी देऊन त्यांची हत्या करावी आपल्याला अगदी प्रामाणिकपणे सांगतो की ज्या दिवशी हे सगळं घडलं त्या दिवशी मी शपथ घेऊन बाहेर पडलो की तुम्ही एक पवनराजे जरी अशा पद्धतीनं संपवले असतील तर त्याच ताकदीचा दुसरा पवनराजे तुमच्यापुढं उभा करीन आणि मायबाप जनतेच्या आशीर्वादाने त्या ताकतीचं नेतृत्व काही प्रमाणात मी उभा करण्यात यशस्वी ठरलो आहे आणि एक लक्षात घ्या अशा लोकांना चपराक द्यायची हीच पद्धत आहे मी जर माझ्या वडिलांच्या हत्तीचा मला बदला जर घ्यायचा असेल तर मला वाटतं हा सगळ्यात उत्तम मार्ग आहे की तुम्ही जे कारणासाठी एखाद्या माणसाचा खून करता ते कारण तुमचं हे आयुष्यभर साध्य होऊ द्यायचं नाही आणि ते मी करतोय आणि मी जर माझं काम प्रामाणिकपणे करत असेल आपण बघताय माझ्या पुढच्या शक्ती किती बलाढ्य आहेत आपजाधीश मंडळ आहेत त्याच्या तुलनेत मी काय आहे मी शून्य आहे त्यांच्या तुलनेत मी चिल्लर आहे त्यांच्या तुलनेत मी शुल्लक आहे त्यांच्या तुलनेत मी निष्क्रिय आहे पण जनता ठरवणार आहे ना मी काम केलं आहे का नाही केलं आहे ते मग एवढं सगळं जर माझं शुल्लक आहे तर मग आज आठ आमदार त्यांच्याकडे आहेत विधान परिषदेचे धरून दोन उपमुख्यमंत्री आहेत एक पंतप्रधान आहेत पुन्हा आमचा फोडल्याला शिवसेनेतले चाळीस लोकं त्यांच्याकडे आहेत राष्ट्रवादी फोडल्याच्या नंतर अडोतीस आमदार त्यांच्याकडे आहेत त्याच्यानंतर मनसेचं इंजिन इंजिनसुद्धा बिनशर्त त्यांना ओढायचं काम करतं आहे अजून आमच्या इथला काँग्रेस फोडलाय अक्षरशः नेत्याची चेंगराचेंगरी व्हायची वेळ आली आहे तिकडं आमच्या इथल्या धाराशिव लोकसभेमध्ये इतकी सगळी शक्ती लावल्याच्या नंतर सुद्धा प्रधानमंत्र्यांना यावं लागतं आणि माझ्या विरोधात सभा घ्यावी लागते मला वाटतं ह्याच्यातच माझं काम बोलत आहे मी विशुल्लक असतो तर इतकी सगळे परिश्रम घ्यायची त्यांना गरज पडली नसती नसते अगदी सहज ते निवडून आले असते पवनराजेंचा जो विषय आहे तुम्ही जेचा उल्लेख केला दोन हजार सहाच्या घटनेचा स्वाभाविक आहे तुमच्यासाठी भावनिक विषय आहे तुमच्या कुटुंबातला असल्यामुळे मात्र तुमचे विरोधक तुमच्यावर असा आरोप करतात आताही सभांमधून आरोप केला जात आहे तानाजी सावंत म्हणतात की कि किती वर्ष त्याच गोष्टीचा भांडवल ओमराजे निंबाळकर करणार मी ओमराजे म्हणून सांगतो की ह्या निवडणुकीमध्ये एकाही सभेमध्ये मी त्या ठिकाणी ह्याच्यावर चर्चा केलेली नव्हती आपण माहिती घ्या कोणी विषय काढला हा तानाजी सावंतांनी बरं तानाजी सावंतांना कोणी काढायला लावला उघडच आहे ना त्यांच्या त्यांच्या ज्यांच्यासाठी ते मतं मागत आहेत त्याच लोकांनी त्यांना काढायला लावला असणार आस, आहे बरं माझा त्याच्यापुढे जाऊन जा विच, विचारतो की सगळंच बाजूला सोडा एक मुलगा म्हणून माझ्या वडिलांची हत्या झाली ही खोटी गोष्ट आहे का ती राजकीय द्वेषापुठी झाली हे खोटी गोष्ट आहे का जे घडलंय ते समोर आहे मग मुलगा म्हणून मी काय करणं अपेक्षित आहे मला त्याचा बदला घेणं गरजेचंच आहे ना आणि तो कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे मला वाटतं त्यांच्या नीच पद्धतीचा अवलंब नाही केला मी मी चांगल्या पद्धतीचा अवलंब केला त्यांचा उद्देश सा साध्य होऊ द्यायचा नाही म्हणून मी त्या ठिकाणी केलं आणि मी कधीच भांडवल केलं नाही उलट त्या नीच लोकांना ह्याचं काहीतरी थोडंसं आब्रू शरम काय शिल्लक असेल तर वाटलं पाहिजे की आपण ह्या पद्धतीनं त्यांच्यावर बोलू नये कारण तुम्ही एका मुलापासून त्याचे वडील हिरावून घेता एका त्यांच्या मंडळीपासनं त्यांचा नवरा हिरावून घेता एका मुलीपासनं तिचा बाप हिरावून घेता कुठली पद्धत आहे हा आणि ह्याच्याबद्दल जर कोण म्हणत असेल तर मग मी तुम्हालाच प्रश्न विचारतो की तुमच्या वडिलांच्या बाबतीत जर असं झालं तुमच्या वडिलांचं जर दुर्दैवानं जी घटना माझ्या बाबतीत जाल, झाली तशी झाली तर तुम्ही काय करचाल आणि सगळ्यात वेदना देणारी गोष्ट ही आहे की हे सगळं करून सवरून पुन्हा तुम्ही म्हणता की भांडवल करता लाज वाटत नाही तुम्ही हे कृत्य करायचंच नव्हतं ना जेवण ठेवायचं पवनराजे साहेबांना आणि साहेबांनी तुम्हाला बघून घेतलं असतं ना मग जिवंत असताना काय असतं इथे ही वेळ झाली नसती ओमराजे आलाच नसताना राजकारणात का राजकारणात जन्म झाला ओमराजेचा मग हे सगळं झालेलं असताना पण अजून त्याच विषयाकडे बोट ठेवायचं मी अजिबात कुठं हा विषय काढलेला नव्हता मी माझ्या कामाच्या जोरावर मी माझ्या कर्तृत्वाच्या जोरावर त्या ठिकाणी मतं मागत होतो आणि ते पुरसा आहे मला लोकांनाही माहीत आहे एका लोकसभा मतदारसंघातला जो स्टँडिंगचा खासदार असतो त्याच्याबद्दल किती मोठ्या प्रमाणात नाराजी असते हे आपण महाराष्ट्रातले सत्तेचाळीस मतदारसंघ फिरून बघा आणि माझी आपल्याला विनंती आहे की आपण माझ्या मतदारसंघात मध्ये पण फिरून बघा लोक तुम्हाला अपेक्षित असणारा रिप्लाय देतील लोक सांगून देतील आणि सगळ्यात महत्वाचं जी मंडळी वडिलांच्या बाबतीत किंवा मुलाच्या आणि वडिलाच्या नात्याच्या बाबतीत इतक्या हिन दर्जाचा आरोप करत असतील तर त्या मंडळींना मला इतकंच आहे की वडिलाच्या आणि मुलाच्या नात्यातलं काय तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कुणाचे वडील आहेत का तुम्ही पण आई बापांच्याच पोटी जन्म आला अस आलेला असाल मग तुम्हाला त्या वडिलाबद्दल काहीच प्रेम नाही का तुमच्या काहीच भावना नाहीत का त्याच्याबद्दल मग मा, मला वाटतं त्याचा विचार तरी आपण स्वतः करावा आपणही एका आई वडिलांच्याच पोटी जन्माला आलो आहे तर आपल्यालाही वडिलांबद्दल प्रेम आहे आणि ज्या पद्धतीने सगळं कृत्य केलं गेलं आहे जो अन्याय त्या ठिकाणी केला गेला आहे जी हत्या त्या ठिकाणी केली गेली आहे माझा आपल्या माध्यमातून त्यांना आव्हान आहे की आज तुमचं केंद्रात सरकार आहे आज तुमचं राज्यात सरकार आहे दोन हजार नऊ मी ह्याचा न्याय मागण्यासाठी जगडतोय आज केस त्या ठिकाणी अजून ट्रायल कोर्टात आहे वारंवार तारखा देऊन त्या ठिकाणी पुढं वाढवली जातील तिथं माफीचा साक्षीदार आहे त्याचे जबाब नोंदवला गेलेत माझं आपल्याला आव्हान आहे अमित शहा केंद्रीय गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस स्वतः गृहमंत्री आहेत फास्ट ट्रॅक कोर्टाकडं ह्याने ताबडतोब त्या ठिकाणी ही केस द्यावी आणि दोन महिन्यात निकाल लावून द्यावा होऊ ना दूध का दूध पाणी का पाणी का घाबरताय आहे हिंमत तुमच्या आधी करायची स्वतः तानाजी सावंत मंत्री आहेत तुम्हाला जर वाटत असेल ना भांडवलं होतं तर तुम्ही द्या ना फास्ट ट्रॅक कोर्टाकडे आणि द्या निकाल काय लागायचं तो लागू द्या इल लक्षात आपल्याला कोण दोष आहे आणि कोण निर्दोष आहे ते माझा अखेरचा प्रश्न दोन हजार बहुतेक मी चुकत नसेल तर दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये पद्मसिंह पाटील होते तुमच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरोधात मग राणा जगजितसिंह पाटील होते आणि आता अर्चना पाटील आहे हॅट्रिक साधणार तुम्ही निश्चित मला सांगायचंय चौदाला ह्या जिल्ह्यातल्या लोकांनी पद्मसिंह पाटलाचा पराभव केला दोन हजार एकोणीसला राणा पाटलाचा पराभव केला आणि दोन हजार चोवीसला अर्चना राणा जगजितसिंह पाटलाचा पराभव इथली लोकं करतील आणि घराणेशाहीचं अतिशय खालच्या पातळीचं स्वतःच्या स्वार्थासाठी चाळीस वर्ष ज्या पवारांनी त्यांना मंत्री केलं त्यांना गद्दारी करून त्या मतदारशी गद्दारी करून ज्या पद्धतीनं स्वतःचं मंत्रिपदाच्या काळात हल्लेलं जे गबाळ आहे ते ईडी पासून वाचवण्यासाठी ही मंडळी एका रात्रीत भारतीय जनता पार्टीत आली आणि दुसऱ्या बाजूला ओमराजे आहे ज्यानं सत्ता जात असताना पक्षाचं नाव जात असताना पक्षाचं चिन्ह जात असताना आणि पुढं गेल्याच्या नंतर पन्नास खोके भेटत असताना त्याच्यावर लात मारून प्रामाणिकपणे उद्धवजी ठाकरे साहेबांच्या पाठीमागं उभा राहिलेला निष्ठावंत ओमराजे आहे लोक ह्याची निवड निश्चितपणे करतील आणि जे योग्य आहे जे चांगलं आहे जे ग्रहीत धरून केलं जाणारं राज राजकारण आहे जे संधी साधू वृत्तीनं केलं जाणारं राजकारण आहे म्हणजे नवरा भाजपमध्ये बायको राष्ट्रवादीकडनं निवडणूक लढून केलं जाणारं राजकारण आहे ह्याला योग्य अशा पद्धतीनं सत्ता पिपासू वृत्तीच्या लोकांना राजकारणातनं खड्यासारखं बाहेर उचलून फेकून टाकतील आणि ही मला खात्री आहे आपल्या माध्यमातनं एवढंच मला सांगायचं आहे की ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणाच्या बाबतीत त्यांची वक्तव्य आहेत स्वतःच्या स्वार्थासाठीच ते पण म्हणजे स्वतःच्या जारांगे पाटलांचं आंदोलन झालं लाठीचार झालं त्याच्यावर एक शब्द काढायचा नाही निषेधाचा एक शब्दही बोलायचा नाही सरकारनंच त्यांना आश्वासन द्यायचं आश्वासन नाही पाळल्याच्या जा नंतर जारांगे पाटलांनी चौदा दिवस उपोषण करायचं आणि त्या उद्वेगनातनंतर जर ते सरकारला काय बोलले फडणवीसला काय बोलले तर स्वतःच्या बापाला बोलल्यासारखं घ्यायचं का फक्त मंत्रिपदाची चाकरी आहे नाही आणि समाज हे अतिशय बारकाईनं बघतोय ज्या पद्धतीनं जरांगे पाटलांचा निषेध स्वतःच्या स्वार्थासाठी केला गेला हेही त्या ठिकाणी समाजानं बघितलं आहे आणि ज्या पद्धतीनं ओमराजे खासदार म्हणून काम करत असताना लोकसभेत मराठा आरक्षणाचं आंदोलन नसताना ते वाचनवण्यासाठी धडपड करणारा ओमराजे त्याच्यानंतर सहा वेळेस लोकसभेत मराठा आरक्षणाबाबतीत बोलणारा ओमराजे लोकांनी बघितलेला आहे आणि आपल्या माहितीसाठी मला सांगायचं आहे लिंगायत समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा मिळावा ही मागणी करणारा पण ओमराजे साहेब तुमचं धनगर समाजाचं आरक्षण जे एस टीमधनं द्यावं म्हणून धनगर समाजाची मागणी आहे बाबतीत बोलणारा ओमराजेच आहे आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत बोलणारा ओमराजे आहेस आणि शेतकऱ्याच्या भावाचा माल पाडून शेतकऱ्याला कशा पद्धतीनं देशोधडीला लावलं जातंय ह्याच्या बाबतीत बोलणारा ओमराजेच आहे त्यामुळं लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी आपण संसदेत जातो ते मी अतिशय प्रभावीपणे केलं आहे लोकांचा आवाज म्हणून मी त्या ठिकाणी काम केलं आहे आणि निश्चितपणे लोक स्वीकारतील आमच्याशी संवाद साधल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर आ, हे होते ओमराजे निंबाळकर त्यांना विविध सभांमध्ये आहे त्यामुळे चालत्या गाडीमध्ये त्यांनी आम्हाला ही मुलाखत दिली आहे वेळ वाचवण्यासाठी कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ एबीपी माझा धाराशिव एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट